व्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या तथागत बुद्ध, संत तुकाराम, संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. आणि इथं आलेल्या सर्वांना सविनय जय भीम. सर्वात आधी आयोजकांचे आभार, त्यांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आणि एक गोष्ट मला आवर्जून उल्लेख करावा लागेल आणि त्याच्याबद्दल बोलावं लागेल आणि मान्यही करावं लागेल की मी तुमची फसवणूक करतो एका अर्थाने या ठिकाणी. त्याचं कारण असं की माझ्या जागी जो वक्ता होता येणार होता प्रशांत दंता, तो या विषयाला खूप छान प्रकारे त्याने एक्सप्लेन करू शकला असता, बोलू शकला असता. कारण त्याचा जो काही स्ट्रगल आहे, जो विषयाला आपलं धरून आहे, तो स्ट्रगल खूप उच्च कोटीचा आहे. त्याचं योगदान जे आहे चळवळीमधलं, स्टुडंट मुवमेंटमधलं, ते खूप छान प्रकारे त्यांनी आतापर्यंत आर्टिक्युलेट करून त्यांनी लोकांसमोर ठेवलेलं, त्याचे रिझल्ट त्यांनी दिलेले आतापर्यंत. सो त्यांनी खूप छान प्रकारे मान्य केली असती, पण असो विषयाला न्याय द्यायचा मी प्रयत्न करेल. विषयाचा आपला विषय असाच आहे की संघर्ष आणि संघर्षात्मक काम करताना भिडलेल्या वास्तवाने येणाऱ्या समस्या. तर मला असं वाटतं की मला दोन कॅम्पसेसचा अनुभव आहे, फर्ग्युसन कॉलेज आणि त्याचबरोबर आता TISSमध्ये शिकतोय मी. आणि त्याच्या अनुषंगानेच काय पुढच्या जे माझे संपर्क आला, JNU असेल किंवा SU असेल आणि FTIचा काही मला संबंध आला होता मध्यंतरी, या दोन तीन कॅम्पसला धरून मी काय दोन तीन गोष्टी बोलले त्याच्यावरती माझं मत व्यक्त करेल. सर, सध्या मी TISSमध्ये शिकतोय. फर्ग्युसनमधून मी पॉलिटिकल सायन्समध्ये BA केलेले. त्यामुळे जर जसा यांनी सांगितलं की राजकीय असं काही स्वरूपात त्यांचा पार्टी बॅकग्राऊंड तसं नव्हतं, पण मला असं काही मला म्हणता येणार नाही की मला राजकीय काय, मी राजकीय असं मी अपॉलिटिकल आहे किंवा मी पॉलिटिकल असं, अजिबात असं काही म्हणता येणार नाही. याचं कारण असं की माझा जन्मच हा मुळी राजकीय आहे. माझ्या वडिलांनी माझ्या आईवर राजकीय डाव केलेला आहे. एका चार बहिणींनंतर माझा जन्म झालेला आहे, तर मला वाटते राजकीय दृष्ट्या तर माझ्या जन्मापासून राजकारण माझ्याशी जोडलं गेलेलं आहे, तर मला याचं राजकीय मला म्हणता येणार नाही आहे अगदीच. सो जे अनुभव आले आतापर्यंत वाटायला, TISSमध्ये असताना, फर्ग्युसनमध्ये आल्यानंतर, पूर्ण फर्ग्युसनच्या प्रवासामध्ये किंवा त्याच्यानंतर फर्ग्युसन सोडताना जे काही मोठं रामायण घडलं फर्ग्युसनमध्ये, ज्याला शिंगाचं वगैरे काय नाव दिलं मध्यंतरी, आणि नंतर आता TISSमध्ये, तर याचं मी आर्टिक्युलेशन करण्याचा प्रयत्न करेल. तर साधारणतः माझा फर्ग्युसनमध्ये प्रवेश कधी झाला ती तारीख मला चांगली आठवते आजही. तारीख होती 14 जुलै 2013. त्या दिवशी पुण्यात अजून एक व्यक्ती आली होती आणि त्या दिवशी मी पुण्यात आलो होतो. ते होते गुजरातचे त्यावेळेचे मुख्यमंत्री, आत्ता गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यावेळेस आलो होतो. तर असा माझा प्रभाव आला. तर ज्यावेळेस मी फर्ग्युसनमध्ये आलो, तर फर्ग्युसनमध्ये आल्यानंतर एक मोठं चित्र आपल्या मनासमोर असतं. एक नॉलेज हेजमेंट त्या ठिकाणी आहे, एक नॉलेज प्रोडक्शन त्या ठिकाणी होते, लोक करतायत हे, आणि मोठं मोठं नाव अगदी सावरकर, टिळक वगैरे हे ते. आणि असं काही माहीत नसतं, मी अहमदनगरच्या जिल्ह्यातल्या एक छोट्याशा गावामधला आहे, कोपडी शेजारी माझं गाव आहे. तर म्हणजे फर्ग्युसन नावाचं नाव उच्चारणार पण घरच्याला अजून जमत नाहीये, म्हणजे माझ्या घरच्याला, आईला वगैरे यांना जमत नाही. फर्ग्युसन शिकलं, TISS म्हणजे काय, JNU म्हणजे काय, अजिबात त्यांना काही कळत नाही अशा स्वरूपाचा. तर हे अशा बॅकग्राऊंडमधलं पूर्ण वेगळं बॅकग्राऊंड. तर फर्ग्युसनमध्ये येणं आम्हाला ऍक्सिडेंट वाटतो, म्हणजे मी आलो फर्ग्युसनमध्ये कसं मला कळलं नाही शेवटपर्यंत. तर फर्ग्युसन शिकायला चालू केलं. तर फर्ग्युसनमध्ये जे वातावरण आहे पहिलंच, म्हणजे जे ज्याला ते खेजमन आपण म्हणूया, ती बिल्डअप केलेली आतापर्यंत आणि त्याला कोणतरी ते चांगल्या प्रकारे त्याला त्याने आर्टिक्युलेट करून ठेवलं लोकांसमोर की फर्ग्युसन अशा स्वरूपाचा आहे. त्या फर्ग्युसनला अशाच आहे, म्हणजे इथून असे लोक बाहेर पडतात. पण त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे ना की या फर्ग्युसनमधून एक असा प्रभाव कायम बाजूला पडलेला आहे, एक असा प्रभाव कायम त्यांचं एक बाजूला अस्तित्व कायम त्यांनी डिनाय केलेलं आहे फर्ग्युसनच्या हेजमनने, की त्यांचं कोणी दखल घेतलेलं नाही आतापर्यंत. म्हणजे मुळात फर्ग्युसनचं ज्यावेळेस आंदोलन झालं होतं त्याला काय कसं, म्हणजे तात्पुरती ते तात्कालिक घटना म्हणता येणार नाही त्याला. फर्ग्युसन सगळ्या इतिहास माझे की 1885 पासून फर्ग्युसनचा जो इतिहास आहे आत्तापर्यंतचा, तर त्याला त्या ठिकाणी त्यांनी कुणी ती पॉवर मेंटेन त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे पूर्ण तुम्ही गव्हर्निंग बॉडी बघा फर्ग्युसनची, आणखी तुम्ही पूर्ण त्याचे प्रोफेसर बघा किंवा त्याचा स्टाफ बघा पूर्ण, तो कोणत्या बॅकग्राऊंड होतो. संध्याकाळी शाखा भरते फर्ग्युसनमध्ये चांगल्या प्रकारे, आणि त्यानंतर फर्ग्युसनमध्ये तो पूर्ण म्हणजे त्यांनी ती हेजून त्या ठिकाणी ठेवलेली आहे. तर असं स्वरूप आहे सगळं फर्ग्युसन. तर फर्ग्युसनला ज्यावेळेस एक सामान्य मुलगा येतो, सामान्य म्हणजे अगदीच बोलून मी, ज्यावेळेस आपण संघर्षाची गोष्ट करतोय, तर मला असं वाटतं संघर्ष या ठिकाणी आहे आणि संघर्षाची आपण भाषा करत असेल तर संघर्षाचा मूळ स्रोत ज्या ठिकाणी आहे ती आहे जाती व्यवस्था, भारतीय जाती व्यवस्था. बरोबर या ठिकाणी जी त्यांनी म्हणजे उतरण करून ठेवली आहे, तर उतरंडीमध्ये इथं जो काही वर्ग आहेत
चार वर्ग जे आहेत त्याचे सगळ्यात खालचा वर्ग जो आहे दलित वर्ग आपण पद्दलित म्हणू ज्यांना एक्स अँटचेबल्स आपण म्हणूयात, त्यांचा जो संघर्ष आहे तो संघर्ष इथून चालवतो. तर त्या संघर्ष काय तात्कालिक नाही म्हणजे फक्त शिक्षण व्यवस्थेमध्ये संघर्ष दिसून येत नाही, तो राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सगळ्या ठिकाणी संघर्ष अगदी उत्पन्न भरलेला आहे. आता संघर्षाला प्रत्येक ठिकाणी लढा देत असतो, प्रत्येक ठिकाणी त्या संघर्षाला आपण उभा राहत असतो, त्यावेळेला राजकीयांचा प्रश्न येत नाही. आणि म्हणूनच तो संघर्ष करत असताना त्याला आपण जे म्हणतो ते वास्तव आपल्या नजरेसमोर होतं, ते वास्तव आपलं जे काय भिडतं आणि त्याचबरोबर जे काय आपल्या पुढे चॅलेंजेस भेटतात ते मला वाटतं तो प्रवास इतकाच असा काय म्हणजे एका हॉलमध्ये चर्चेसारखा तो प्रवास अजिबात नाहीये, त्या स्वरूपाचा ते विषय अजिबात नाहीये. कारण रस्त्यावरच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या, त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मोर्चे जे होतात आंदोलन जे होतात सध्यातरी जे चालले त्या सगळ्या गोष्टी दोन आहे. तर मला असं वाटतं फर्ग्युसनला ज्या प्रकारे गोष्टी पूर्ण आंदोलन झालं त्याला एक थोडंसं कारण होतं. फर्ग्युसन मध्ये ते टोळके त्या ठिकाणी काम करते का म्हणजे आहे त्या ठिकाणी ते गुंड आहेत ऍक्च्युली ते अभाविप. ते ऍक्च्युली काय करतात ज्या दिवशी पहिला वर्ग म्हणजे आपलं कॉलेज चालू होतं पहिल्या दिवशी तर ते एक बेंच वगैरे लावतात किमया शेजारी आणि ते रजिस्ट्रेशन करायला चालू करतात आणि ते मोठमोठे मग शब्द देत आणि आम्ही देशात सेवा करायचं मग आपण राख्या पाठवायच्या सीमेवरती आपण हे करू आपण ते करू आणि एकत्र काम करू देशात सेवा करू आपण आणि ते एकच कलर दिसतो का तो भगवा दुसरा कलर तरी कोणता दिसत नाही आपल्याला ठीक आहे. तर मग या ठिकाणी ते मुला मला अजूनही आश्चर्य वाटतं की त्या मुस्लिम मुला कधी रजिस्ट्रेशनच्या काउंटर कधी बसलेला दिसत नाही असं. तर त्यांचं त्या ठिकाणी एबीपी त्या ठिकाणी आम्ही हेजिमनी बनवून ठेवलेली आहे आणि ह्या हेजिमनीमध्ये काय होतं ते अजून काय करतात हेजिमनीमध्ये की पूर्ण वर्षभर कार्यक्रम घेत राहायचे वाटंतर स्वरूपाचं हिंदुत्वीकरण जे आहे त्याचा अजेंडा पुढे राबवत राहायचं बीजेपीला सपोर्ट करत राहायचं आरएसएसच्या ठिकाणी पुढे गुणगान गात राहायचं जे काही आपल्या आपल्या आरएसएसच्या जे काही शाखा असतील त्यांच्या पूर्णच्या त्यांचं प्रमोशन ठिकाणी करत राहायचं वर्षभर अशा स्वरूपात त्यांचं पूर्ण काम असतं. आणि जे प्रकारे एबीपी सांगतं की आम्ही विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी करतो तर जसं मग दत्त ढगेचा आपला व्हिडिओ पाहिला आपण की जर या प्रकारे जर शाळा बंद होत असतील तर त्याने एबीपीचं योगदान काय तर काहीच नव्हतं. तर एबीपी या प्रकारे पूर्ण हिपोक्रॅटिक एबीपीचं पूर्ण काम आहे. तर अशा प्रकारे एक पूर्ण एक दोन तीन वर्ष माझे फर्ग्युसनमध्ये गेले आणि हे जात असताना शेवटी झालं काय एक महत्वाची घटना घडली पूर्ण हैदराबादमध्ये. ती घटना अगदीच म्हणजे विचार करायला लावण्यासारखी अशी घटना होती की जर इथं दलित वर्ग त्यांच्याकडे एकच साधन ते म्हणजे ज्ञान आणि ते म्हणजे शिक्षण. बाबासाहेब आंबेडकर सांगतात जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत नाही तोपर्यंत तुम्ही इथल्या ब्राह्मणिकल हेजमनाला तुम्ही तोडू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही जी इथे मेंटेन केलं आहे म्हणजे जाती व्यवस्था असेल पितृसत्ताक असेल त्याला तुम्ही तोपर्यंत तुम्ही मुडकळीच आणू शकत नाही. तुमच्याकडे शिक्षण हवं आणि शिक्षण घेण्यासाठी मला वाटतं की दलितांच्या ठिकाणी जो त्यांची जी काही भूमिका आहे ती कायमच खूप पॉझिटिव्ह प्रकार राहिलेली आहे. तर इथला दलित वर्ग जो येतो शिक्षणामध्ये तर रोहित मला असाच प्रकारचा एक विद्यार्थी होता खूप कष्टाने त्याने शिक्षण इथपर्यंत घेतलं होतं आणि तो पीएचडी मध्ये शिकत होता. आता या ठिकाणी रिझर्वेशनला जे अप्रोच करतात रिझर्वेशन बद्दल जी काही मिस अंडरस्टँडिंग लोकांनी मिस इंटरप्रिट करतात की बाबा रिझर्वेशनचे मुलं या ठिकाणी येतात त्यांना काय त्यांच्याकडे मिरिट वगैरे नावाचा प्रकार नसतो. तर स्वतः मी पण मिरिट मध्येच आतापर्यंत 30 शिकतोय आणि आता जे फर्ग्युसनमध्ये मिरिटच्या नुसारच आलो मी आणि स्वतः रोहित सुद्धा तो ओपन मध्ये त्याने पीएचडी ठिकाणी मिळवली होती पीएचडी ऍडमिशन त्याचं होतं आणि त्याला जेआरएस स्कॉलरशिप पण त्या भेटली होती. असा पूर्ण प्रवास होता. तर रोहित ठिकाणी शिकत होता त्याचा एकच हे होता त्याचा गुन्हा म्हणता येणार त्यांच्या स्वरूपात तो असा की तो प्रश्न खूप सारा विचारायचा. आंबेडकर म्हणतात की प्रश्न विचारले पाहिजे आपल्याला सॉक्रेटिस पासून प्रश्न विचारण्याची परंपरा आपल्याकडे प्रश्न विचारले पाहिजे आपण तो प्रश्न विचारला तुम्ही अब्दुल याकूब म्हणून तुम्ही फाशी दिली तुम्ही फाशी समर्थन कसं करता त्यांनी प्रश्न विचारला तुम्ही या ठिकाणी तुम्ही हिंदुत्वाचा अजेंडा राबवता तुम्ही प्रश्न त्यांनी प्रश्न विचारला सगळ्या गोष्टीला. तर याच्यावरती एबीपीने ज्या प्रकारे भूमिका घेतली आणि त्यांना रोहित सकट प्रशांत दोनता असेल किंवा अजून तीन चार त्यांचे मित्र होते सुकन्या वगैरे तर त्यांना त्याने सोशली बळकट करण्यात आला हॉस्टेल मेस या सगळ्या प्रकारातून त्यांना बळकट करून त्यांना त्याने ठेवण्यात आलं आणि पुन्हा मला फक्त एबीपी मिळाला ठेवल्यानंतर त्याच्या नंतरच्या काळामध्ये रोहितने त्या ठिकाणी आत्महत्या केली 17 जानेवारीला 2016 आणि ही घटना आमच्यासाठी खूप मोठी एक म्हणजे हृदय हलवणारी घटना आमच्यासाठी होती आणि फर्ग्युसनमध्ये एक वातावरण त्या प्रकारे झाली होती कारण आम्ही प्रश्न विचारायला लागलो होतो म्हणजे शिक्षकांना असतील जवळच हे चाललंय त्या ठिकाणी आणि माझा बॅकग्राऊंड पॉलिटिकली सायन्सचा असल्यामुळे मला विचारणं भाग होतो ठिकाणी. तर त्याच्या अगोदर मी ऍक्टिंग अशी केली होती फर्ग्युसनमध्ये अशी काही चर्चा वगैरे काही होत नाही कधी. तर मला सांगायला आवडेल की आम्ही फर्ग्युसनमध्ये ग्रुप चालू केला त्याच्यामुळे विचारमंत्र नावाचा ग्रुप होता आमचा
आणि त्या विचारबंधनमध्ये आम्ही वेगवेगळे विषय घ्यायचो, त्याच्यावर चर्चा करायचो. त्यावेळेस आम्हाला भरपूर मदत इकडून पण आली होती, तर आम्ही इकडे हॉल वगैरे घेऊन आम्ही चर्चा केली होती. त्याचा एक वेगळा बेस होता आमच्या माझं. आणि करत असताना रुची घटना घडली. आम्हाला वाटलं की याच्याबद्दल आंदोलन आम्ही उभा केलं पाहिजे. तर पुण्यात ज्यावेळेस पहिल्यांदा आंदोलन उभा केलं होतं, ते आंबेडकर विद्यार्थी होते, ते फर्ग्युसनचे विद्यार्थी होते. तर आम्हाला त्या प्रकारे आम्हाला कुठे काय स्टेज भेटला नाही, आम्हाला फर्ग्युसनमध्ये अलाव केलं नाही. तर आम्ही म्हणलं ठीक आहे, आम्हाला स्टेज नसेल, आम्ही रस्त्याची लढाई आम्ही रस्त्यावर करूयात. आम्ही गुडलकला आलो, तुम्ही गुडलकला आम्ही मोर्चा केला. तर त्या काळामध्ये आम्हाला बरेच लोकांनी आम्हाला वेगवेगळे मेसेज केले किंवा तुम्ही हे करताय ठीक आहे, तुम्हाला माहित नाही दोन्ही बाजू वगैरे काय असतील त्या. ठीक आहे, आम्ही चर्चा करत, आम्ही तुम्ही चर्चेला आम्ही चर्चा करू, आम्ही दाखवून देऊ की तुमची बाजू काय आमची बाजू काय, आम्ही तुम्हाला पटवून देऊ. याच्या नंतरच्या काळात काय आलं, 9 फेब्रुवारीला जेएनयूमध्ये घोषणा झाल्या, त्या घोषणेचा वेगळं मिस इंटरप्रेट करून तिथल्या मुलांना देखील अटक करण्यात आली, त्यात कन्हय कुमार वगैरे बाकीचे लोक होते. आणि याच्यानंतरच जेएनयूमधले एबीपीचा जो कार्यकर्ता होता तो किमाळमध्ये आला होता, आणि एबीपीने त्याचा कार्यक्रम अरेंज केला होता किमाळमध्ये. आता याची आम्हाला पूर्वकल्पना अगोदर भेटली होती, कारण 2 दिवस अगोदर सगळ्या कार्यक्रमाचे बॅनर वगैरे सगळीकडे लागले होते, आणि सगळं आम्हाला सांगितलं होतं. तर याच्यानंतर आम्ही एक आमच्याकडे 24 प्रश्नांची यादी होती आमच्याकडे, ते आम्ही घेऊन त्या किमान ठिकाणी पोहोचलो. आमचा एकच मुद्दा होता की आम्ही यांना प्रश्न विचारू, तुम्हाला उत्तर द्यावे लागतील. जर तुम्ही म्हणता की जीवनचा सच आम्ही सांगत असू, आम्ही रोहितची आत्ता जर एबीपीने केली नसून, ती आत्ता रोहितने स्वतः एक त्यांनी कंट्रोलने आत्महत्या केली असेल, तर आम्ही प्रश्न तुम्हाला विचारणार, तुम्हाला उत्तर द्यावे लागतील. पण अशा स्वरूपाचं उत्तर देण्यात त्यांनी टाळाटाळ केली. पण ऐनवेळी आम्हाला समजलं की यांच्याकडे परवानगीच नाही कार्यक्रमाची, आणि हा आमच्यासाठी स्पेशल मुद्दा होता. कारण त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जे काही पूर्ण यूज केलं होतं, जे मटेरियल असेल, पूर्ण खुर्च्या असतील, काही सतरंज वगैरे, त्यांनी ते एनएसएसच्या ऑफिसमध्ये यूज केलं होतं. आणि त्या ठिकाणी स्वतः बरेचसे प्रोफेसर त्याने उपस्थित होते, तरी पूर्ण कॉन्ट्रडिक्शन त्या ठिकाणी सिच्युएशन होती. तर आम्ही सर्व विचारलं तुमच्याकडे परमिशन आहे का, तर त्यांनी सांग आमच्याकडे परमिशन वगैरे नाही आहे, पण तुम्ही आम्हाला परमिशन विचारणार तुम्ही कोण. तर म्हणलं आम्ही आहोत, आम्ही स्टुडंट आहोत त्या ठिकाणी. याचं कारण असं, कारण खूप सारे बाहेरचे मुलं तिकडे येऊन त्यांनी आपली तरी हे केलं होतं, उपस्थित राहिले होते ठिकाणी. आम्ही प्रश्न विचारल्यानंतर त्या मुलांनी आम्हाला म्हणजे अरविंदने आम्हाला भाषा करण्यास सुरुवात केली, आम्हाला त्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली, आणि ते प्रकरण खूप चिघळलं, आणि आम्ही ते कार्यक्रम बंद पाडला. पण त्याच्या रात्री आम्हाला असं कळलं की तिथल्या प्रिन्सिपलने आमच्या विरोधात कंप्लेंट केली होती डेक्कन पोलीस स्टेशनला, आणि त्यांनी सांगितलं की कॅम्पसमध्ये काही नक्षलवादी विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या, त्यांनी त्यांना एकदा अटक झाली पाहिजे. तर आम्ही पूर्ण आमच्यासाठी वेगळ्या गोष्टी होती, आम्ही नक्षलवादी आम्ही झालो कधी एका रात्रीमध्ये, आम्ही घोषणा दिल्या कधी अशा स्वरूपाच्या. आमची घोषणा साधी होती, जयभीम बोललो आम्ही, रे तुम्हाला आमिर आहे, आणि मला वाटलं जयभीम म्हणणं जर नक्षलवादी घोषणा असेल तर मग विचारच नको, कारण ते वर्ष 145 वर्ष आंबेडकरांचं साजरा करणार होतं बीजेपी गव्हर्नमेंट, म्हणून हे तर खूप वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे, आम्ही सामोर जाऊयात. पण दुसऱ्या दिवशी इथले तमाम आंबेडकरी चळवळीतले लोक आले, त्यांनी डाव हाणून पाडला, आणि ते लेटर प्राध्यापकांनी प्रिन्सिपलने लेटर मागे घेतला, हा पूर्ण विषय मिटला. पण त्याच्यानंतरच जो काय प्रवास झाला पुढच्या काळामध्ये तो खूप महत्वाचा होता, कारण एफटीआयपासून जो प्रवास सुरू झाला होता तो आज तक सुरू आहे. म्हणजे मी 30 महिने सध्या शिकतोय. म्हणजे जर तुम्ही इथल्या शिक्षण व्यवस्थेला तुम्ही जर कंट्रोल करू शकत असाल, सांस्कृतिक हिशोबाने या ठिकाणी तुम्ही जर बिल्डअप करू शकत असाल, तर राजकीय वर्षाचं तुम्ही टिकवून या ठिकाणी बरोबर लोकांना तुम्ही पॉवरमध्ये तुम्ही ठेवू शकता. हे त्यांना बीजेपी गव्हर्नमेंटला चांगलं माहिती आहे, कारण ज्या प्रकारे फक्त 30 सांगत नाही, फक्त फर्ग्युसनला सांगत नाहीये, 19 मध्ये काय झालं, सध्या तरी 30 मध्ये एक ऑप्रेस कम्युनिटीमध्ये येणारा खूप सारा मुलगा त्या ठिकाणी येतो, आपल्या त्या ठिकाणी बाजू मानतो तो. पण त्या ठिकाणी होतं काय की गव्हर्नमेंटने चक्क त्या ठिकाणी स्कॉलरशिप काढून टाकल्यात, मुलांच्या फी कट केल्या, त्या ठिकाणी अजून मुलं येऊ शकत नाहीत. म्हणजे एका सामान्य मुलगा, एका गरीब कुटुंबातून येणारा मुलगा, दलित आदिवासी बॅकग्राऊंडमध्ये येणारा मुलगा, तो एका मोठ्या अप्पर कास्ट इलिट किंवा त्या बॅकग्राऊंडला तोड द्यावी लागेल, आणि कॅपिटलिस्ट इन्स्टिट्यूट आता बनवायचं तर प्रयत्न चालू त्या ठिकाणी 30 मध्ये. दुसरी गोष्ट जेएनयूमध्ये आपण बघत की जेएनयूमध्ये ज्या ठिकाणी प्रत्येक वर्षी एमपील पीएचडीसाठी जवळजवळ 1300-1400 जागा भरतात, 1200 जागा भरतात, त्या ठिकाणी फक्त मागच्या वर्षी त्यांनी फक्त 150 जागा काढल्या होत्या. म्हणजे कशा प्रकारे शिक्षणामध्ये जे प्रवेश तुम्ही नाकारताय, याचं कारण असं की तुम्हाला पूर्ण शिक्षण व्यवस्थेचं भगवीकरण करायचं आहे. आता मुद्दा असा होतो की मला काही प्रश्न विचारतात नरेंद्र मोदी या ठिकाणावरून, ते प्रश्न अशा स्वरूपाचे की जर कुणी असतील सांगा त्यांना. माझा नरेंद्र मोदीला चॅलेंज एक प्रकारचा असा आहे की त्यांनी आज तरी आजच्या घडलं त्यांनी एक वर्षानंतर आज त्यांनी कोणत्याही कॅम्पसच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी घुसून दाखवावं, आणि त्यांनी प्रत्येकाच बाजूला गोष्ट राहिली, त्यांनी फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून दाखवत, आणि विद्यार्थ्यांना त्यांनी संवाद करून दाखवा त्यांचं जर हिंमत असेल तर. दुसरी गोष्ट ठीक आहे, त्यांना वाटतं की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत वेगळे प्रश्न विचारतील, त्यांच्यात अजून जर हिंमत असेल ना तर त्यांनी कोणत्याही गावातल्या खेड्यात जावं, कोणत्याही खेड्यात जावं, त्यांनी शेतकऱ्यांना प्रश्न विचारून दाखवत ओपनली आज तगत आजच्या घडीला त्यांनी ते विचारू शकत नाही त्यांच्याकडे माहिती त्यांच्याकडे, कारण ज्या प्रकारे पूर्ण वातावरण बिल्डअप केलं ना आपल्या समोरच्या जरी, कारण इंडिया वॉन्ट टू नो है ना, संध्याकाळी कोणतं येतो स्पोर्ट्स आम्ही आपल्या समोर इंडिया वॉन्ट टू नो. अरे इंडिया वॉन्ट टू नो कुणाला सांगतोय, 3% लोकांना इंग्लिश कळते त्याची, मला वाटतं 3% लोकांना चांगली जो इंग्लिश बोलतो तो, बाकीच्या लोकांना कळत नाही ज्या प्रकारे इंग्लिश तो यूज करतो ठिकाणी. मग इंडिया कुणाला माहिती आहे काय बोलतोय, हा
म्हणजे ज्या प्रकारे पूर्ण आपण म्हणूया की एक भगीकरण चाललंय, फक्त शिक्षण क्षेत्रामध्येच नाही, मीडियामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये असेल, पूर्ण ह्याच्यामध्ये असेल, तरी विचार करण्याची गोष्ट आहे. यासाठी एकत्र यावं लागेल, यासाठी काम करावं लागेल. आणि जाता मी फक्त एवढंच दोन तीन गोष्ट सांगेल, मी यासाठी एकत्र यावं लागेल आपल्याला. फक्त इतक्या बाबासाहेबांनी ज्या प्रकारे सांगितलं आपल्याला की एज्युकेट, एज्युकेट ऑर्गनाइज, त्याचा आपण आधार घेत एकत्र यावं लागेल, काम करावं लागेल आणि एकत्र येऊन लढाई लढावं लागेल. जय भीम, जय भारत.